मला अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आपल्या चीफ जस्टिसनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत त्यामुळे निकाल हा महाविकास आघाडीच्या संदर्भात आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाईल असं अपेक्षा आहे आम्हाला. बघूया. ते नुकसान तर खूप झालेलं. मी स्वतः बऱ्याच तालुक्यात जाऊन आलेलो आहे आणि शासनाने भरीव मदत केली पाहिजे कारण की पिकं हातची गेलेली आहेत, नुकसान झालेलं आहे, घराची पडझड झालेली आहे. शासनाने याच्या मदत करावं अशी अपेक्षा आहे. प्रसार माध्यम वस्तुस्थिती आहे ना, आम्ही जाहीरच केलं आहे. आमच्या सभा एकत्रितपणे आता सहा विभागात आणि कोल्हापूर असं मिळून 60 ठिकाणी जाहीर सभा ठरलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या. त्यामुळे आगामी काळात आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत.